आता एक मोठी बातमी, त्या धर्मराव बाबा आत्राम मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण देण्यास आत्रामांचा विरोध आहे, आदिवासी आरक्षणासाठी धर्मराव बाबा आत्राम आता आक्रमक झाले आहेत, धर्मराव बाबा आत्राम मंत्रिपदाचा राजीनामा देणार का हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतो, त्यामुळे आताची मोठी बातमी समोर येते आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपासून या संदर्भात वारंवार चर्चा रंगते, नरहरी झिरवळ यांनी देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली, त्यानंतर आता राष्ट्रवादीचेच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे, एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण देण्यास आत्रामांचा विरोध आहे, आदिवासी आरक्षणासाठी धर्मराव बाबा आत्राम आक्रमक आहेत, आक्रमक झाले आहेत धर्मराव बाबा आत्राम हे आता मंत्रिपदाचा राजीनामा देणार का हे पाहणं महत्त्वाचं, आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. इतर जे 25 ते 40 जागा असतील त्याच्यामध्ये आदिवासींचा मत हा महत्त्वाचा असतो, त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं चुकीचं काम कोणत्याही प्रकारचं होऊ नये, आणि जर अशा प्रकारचं तुम्ही अशा प्रकारचं काम करत असतील तर मी धर्मराव आत्राम या मंत्रिपदाचा राजीनामासुद्धा देण्याकरता मागे पुढे पाहणार नाही. समाजाच्या हिताकरता आम्ही सगळे आमदार एकत्रित आहोत, एक आहोत, आणि याच्यामध्ये सगळे आमदार 25 आमदार सगळे राजीनामा देतील, त्यासोबत मी सुद्धा राजीनामा देणार, गावी सभेला सुद्धा राजीनामा द्यावा लागेल, सगळे मंत्री आमचे जे आहेत आदिवासी सगळे राजीनामा देतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.